नमस्कार मंडळी, मी रोहित बापट, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज मी एका पुस्तकाबद्दल बोलणार आहे ज्यांना सत्य ऐकण्याची आणि सहन करण्याची सवय नाही आणि आवड देखील नाही, त्यांनी हा व्हिडिओ इथेच थांबवला तरीही चालेल, याच्या पुढे बघण्याची काही गरज नाही आहे. कारण की जे सत्य मी सांगणार आहे ते सगळ्यांनाच रुचेल असं नाही आहे, पण शेवटी सत्य हे सत्य असतं, त्याला आपण काही करू शकत नाही. त्याला मी माझ्यापुरती ओल्या जखमा अशी एक व्याख्या दिलेली आहे की या ओल्या जखमा आहेत की ज्यांच्यावर ना कोणी कधी फुंकर घातली, ना कधी त्यांच्यावर मलम लावलं गेलं, ना कधी विचारपूस केली गेली. इतकंच काय तर इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्याची तळटिपेत सुद्धा कधी कुठली नोंद आलेली नाही आहे. त्यामुळे मी तरी याला ओल्या जखमा असंच म्हणतो. आजपर्यंत कोणीही कोणत्याही नेत्याने कुठलाही असो या घटनेबद्दल नरसंहाराबद्दल साधं दुःखसुद्धा व्यक्त केलेलं नाही. या आहेत ओल्या जखमा. याच ओल्या जखमांशी निगडीत एक पुस्तक मध्यंतरी वाचनात आलं होतं, ते म्हणजे रंगा दाते यांचं 1948 अग्नितांडव. गांधीजींच्या हत्येनंतर केवळ ब्राह्मण समाजाला ते ब्राह्मण आहेत आणि गांधींना मारणारा माणूस देखील ब्राह्मण होता, या संयोगाच्या आधारावरती महाराष्ट्राच्या भारतातल्या तर खरं तर पण महाराष्ट्राबद्दल आपण महाराष्ट्रातलं बोलू, अनेक गावांमध्ये शहरांमध्ये, मग ते शहर कितीही मोठं असो किंवा ते गाव कितीही छोटं असो, ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली होती, त्यांना बेघर करण्यात आलं होतं, हजारो ब्राह्मणांची हत्या केली होती, कधी दगडांनी ठेचून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू नारायण सावरकर त्यांची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती, कधी काठ्यांनी मारून हत्या करण्यात आली होती, मोठमोठ्या लोकांची शेती जाळली होती, बालजी पेंढारकरांसारख्या मोठ्या माणसाचे स्टुडिओ जाळले होते, घराच्या घरं उद्ध्वस्त केली होती आणि सगळं काही राख होऊन गेलं होतं. तर या पुस्तकाचं जे शीर्षक आहे अग्नितांडव, त्याला अनुसरून बारामतीच्या इथे एक दाते कुटुंबीय जे होते त्या कुटुंबावरती काय आघात झाला, स्वतःच्या कष्टावर ज्या कुटुंबाने आपलं नाव कमवलं होतं, लौकिक कमवला होता, सामाजिकच नाही आर्थिकदृष्ट्या सुद्धा लौकिक कमवला होता, आणि फक्त स्वतःचंच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांचंही पोट भरण्याचं ते काम करत होते. गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या डोळ्यांच्या समोर त्यांनी उभ्या केलेल्या गोष्टी जाळून कशा टाकण्यात आला त्याचं वर्णन, त्याची गाथा, त्या कुटुंबाची पूर्वपीठिका आणि त्यांनी जे भोगलं, जे दिसलं, तिथे अग्नितांडव या पुस्तकाची सुरुवात होते. अत्यंत दुःखद आहे, हृदय द्रावक ज्याला आपण म्हणतो तसं आहे, क्लेशकारक आहे. आज आपण त्याची कल्पना करू शकत नाही. याचं कारण असं आहे की आपल्याला ते भोगायला लागलं नाही, त्या पिढीतल्या लोकांना ते भोगायला लागलं. आणि ते सांगितल्यानंतर याच पुस्तकामध्ये फक्त त्याच कुटुंबाची हकीकत असं नव्हे तर अनेक गावं जी आहेत, मग त्याच्यामध्ये सातारा असेल, फलटण असेल, त्याच्यानंतर कोल्हापूर असेल, पुणे, मिरज, किती तुम्ही नावं घ्याल तेवढी कमी आहेत, अनेक गावांमधल्या ब्राह्मणांवर जे काही संकट ओढवलं या गोष्टींमुळे, त्याची आखणी कशी केली गेली,
त्याच्यानंतर कोण कोण याच्यामध्ये सामील होते, कोण लोक सामील होते हे मी सांगणं तितकंसं योग्य नाही. तुम्ही पुस्तक वाचा त्याच्यासाठी. आणखीनही पुस्तकं आहेत पण हे देखील पुस्तक वाचा. स्वतःला तथाकथित गांधीवादी म्हणणारे, अहिंसावादी म्हणणारे जे नेते होते त्या काळचे, त्यांनी जमाव करून ठरवून जाणून बुजून घडवून आणलेल्या या घटना आहेत. दुर्दैव असं की त्या काळी ना कुठल्या पोलिसांनी याच्याबद्दल नोंद केली, ना कुठल्या सरकारी दप्तरातून त्यांच्या नोंदी आल्या, ना कुठली कमिटी बसवण्यात आली, ना कुठली SIT झाली, ना कोणी याची शहानिशा केली, ना कुठले पुरावे गोळा करण्यात आले. जणू काही हा समाज जो आहे, ब्राह्मण समाज, हा नकोसा झालेला आहे समाजातून, आणि ही घाण गेलेली बरी अशा पद्धतीचं विष त्या काळच्या काही लोकांच्या मनामध्ये पेरलं गेलं. दुर्दैवाने ते आज देखील शाबूत आहे. पण त्याची सुरुवात इथे झाली 1948 साली. वावटळ हे जे व्यंकटेश माडगुळकरांची कादंबरी आहे त्याच्यावर देखील मी बोललेलो आहे पूर्वी. वास्तव तर हेच आहे की केवळ तुम्ही ब्राह्मण आहात या कारणावरून तुम्हाला देशोधडीला लावण्यात आलं मुद्दामून, हे तर उघड आहे. कारण की लोकांचे अनुभव आहेत स्वतःचे. माझं सुद्धा अनेक जणांशी या बाबतीत बोलणं झालेलं आहे. त्यांचं म्हणणं असं असतं की यांनी बाहेरून लोक मागवली. या पुस्तकात सुद्धा याचे दाखले आहेत की बाहेरनं लोक मागवली. माझं म्हणणं त्याच्याहून पुढे आहे. लोक मागवली वगैरे सगळं ठीक आहे, खरं त्याच्यावर मी खूप बोलू शकतो, मला पुस्तकापुरतं सीमित राहायचं. पण एक प्रश्न तुमच्या मनात मला एखाद्या बीजासारखा रोवायचा आहे, जेणेकरून त्याच्यातून काही विचार तुमच्या मनात निर्माण व्हावेत. बाहेरनं लोक आणली मागवली सगळं ठीक झालं, पण पिढ्यान पिढ्या ज्या गावकऱ्यांबरोबर ही मंडळी राहिली होती, ही कुटुंब राहिली होती, त्यांनी या गोष्टीला विरोध कसा काय नाही केला, हे होऊन कसं दिलं, आणि इथून पुढे जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा देखील हे होऊच देणार का, अनेक प्रश्न आहेत. मी म्हणलो तसं या विषयावर मी खूप बोलू शकतो. तुर्तास पुस्तकापुरता मर्यादित राहतो. पुस्तकामध्ये अनेक गावांचे अनेक दाखले दिलेले आहेत. ते वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो, दुःख होतं, आणि आतल्या आत कुठेतरी रडायला होतं की या माणसांनी हे दुःख का भोगलं, नक्की त्यांची चूक काय होती. एक उदाहरण याच्यामध्ये, जोशी नावाचे शिक्षक होते, चांगले शिक्षक होते, मुलांना घरी येऊन शिकवायचे, फुकट शिकवायचे. त्यांना त्यांच्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मारलं, त्यांच्या बायकोला मारलं, मुलीवर सुद्धा अत्याचार केले. हा मानसिक द्वेष कुठून आला असावा. आता हे सगळं ठीक आहे, रंगादाते मूळ लेखक सुद्धा म्हणतात की ब्राह्मण समाजाने त्या राखेतून सुद्धा फिनिक्स सारखी भरारी घेतली वगैरे, मान्य मला हे. पण जो माणूस 10व्या पायरीवर आहे त्याला खाली पाडून 0 आणायचं आणि म्हणायचं की वा वा बघा कसा पुन्हा 10व्या पायरीवर गेला, याच्यात नुकसान समाजाचं आहे. कारण की तो 10व्या पायरीवर जो होता तो कदाचित एवढ्या काळामध्ये 20, 25, 30व्या पायरीपर्यंत गेला असता आणि एकटा नसता गेला, स्वतःबरोबर आणखीन खूप लोकांना घेऊन गेला असता. असो, हे झालं माझं मत. पण या पुस्तकामध्ये अनेक घटना दिलेल्या आहेत. ओघवतं लिखाण आहे,
त्याच्यामुळे एक प्रकारे ज्याला आपण धावतं समालोचन म्हणतो तशा पद्धतीचं आहे, आणि घटनांवरती लक्ष केंद्रित केलं असल्यामुळे जर तुम्हाला कादंबरी किंवा ज्याला आपण फिक्शन म्हणतो तशा पद्धतीचं लेखन जर हवं असेल वाचायला, तर हे तसं नाही आहे. हे पुस्तक वास्तवाचं पुस्तक आहे, काल्पनिक पुस्तक नाही आहे. त्यामुळे वास्तवाची धग जशी असू शकते तसंच लिखाण आहे, विषयही तसाच आहे. आणि खरं तर मी रंगा दाते आणि दाते कुटुंबीय यांचे आभार मानतो की त्यांनी हे पुस्तक कंपाईल केलं आणि छापलं. पुढच्या पिढ्यांना हा इतिहास माहीत असला पाहिजे. लोक खूपदा म्हणतात की इतिहासात रमून काय होणार आहे. इतिहासातून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, आजचा विषय तो नाही आहे म्हणून मी त्याबद्दल जास्त बोलत नाही, पण इतिहासातून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आज जे घडतंय त्या बीजाचं रोपण कुठेतरी पूर्वी झालेलं असतं, त्यामुळे आजच्या गोष्टींना उत्तरं हवी असतील तर त्याच्या मुळाकडे जावं लागतं, आणि त्या मुळाकडे दिशादर्शन करणारं हे पुस्तक म्हणजे 1948 अग्नितांडव. आधी म्हटल्याप्रमाणे ज्यांना वास्तव सत्य ऐकण्याची वाचण्याची सहन करण्याची सवय आहे त्यांनी जरूर हे पुस्तक घ्या आणि वाचा. अनेकांचे या समाजाबद्दल एकंदरीत आणि ब्राह्मणांबद्दल मुख्यतः अनेक गैरसमज आहेत, ते तसेच ठेवायचे की दूर करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण इतिहास समजून घेण्यासाठी गैरसमज डोक्यात ठेवणं हे बुद्धी प्रामाण्यवाद ज्याला आपण म्हणतो तर्क, त्याला धरून नाही त्याला अनुसरून नाही. त्यामुळे सत्यशोधक जर स्वतःला म्हणत असाल तर सत्याचं शोध घेता आला पाहिजे आणि आपले पूर्वग्रह जे आहेत ते बाजूला ठेवता आले पाहिजे. असो, अनेक अग्नितांडवांचं हे पुस्तक वाचल्यानंतर काही क्षण सुन्न व्हायला होतं, हे तुम्ही जरूर वाचा आणि मला कळवा. की मी हे नाही म्हणणार की तुम्हाला काय वाटलं मी सांगितलं ते बरोबर आहे का नाही आहे, मी नाही सांग हे मी विचारणं चुकीचं आहे या पुस्तकाबद्दल, कारण की माझ्या स्वतःच्या खूप जवळचा हा विषय आहे की ज्याच्यावरती वायफळ चर्चा करू इच्छित नाही. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक वाचा आणि तुम्ही स्वतःचे निर्णय घ्या, स्वतःचे विचार मांडा. आणि जेव्हा आपण गांधी आणि गांधीवाद या सगळ्यांचे पताके मिरवतो, अहिंसेचे पताके जेव्हा आपण मिरवतो, तेव्हा हे माहीत असू द्या की त्याच अहिंसेचे पताके मिरवणाऱ्यांनी हा अग्नितांडव घडवून आणलेला होता. असो, हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुस्तक नक्की वाचा आणि आधी म्हटल्याप्रमाणे या ओला जखमा आहेत, लवकर भरणाऱ्यातल्या नाही आहेत. पुढच्या पिढीला हा इतिहास माहीत असला पाहिजे आणि असलाच पाहिजे, यासाठी हा सगळा उहापोह श्री रंगादाते आणि त्यांचे कुटुंबीय यांचे अनेक आभार आणि त्यांचं हे पुस्तक माझ्या मते दिशादर्शक आहे. हा शेवट नाही आहे, या विषयावरचं जर संशोधन करायचं असेल, चिंतन करायचं असेल, तर हे पुस्तक शेवट नाही आहे. हे पुस्तक म्हणजे सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. आणि सुरुवात जेवढी उत्तम असेल तेवढा तुमचा प्रवास देखील चांगला असतो. हा विषय त्रासदायक आहे, क्लेशकारक आहे, पण आयुष्यात सगळ्याच गोष्टी चांगल्या घडत नाहीत, इतिहासातल्या सगळ्याच गोष्टी रंजक नाही आहेत. विशेषतः काही घटना निश्चितच रंजक नाही आहेत,
आज तुम्ही कोणी काही म्हणो पण ज्या कुटुंबियांनी ज्या कुटुंबांनी ते भोगलंय त्यांच्या मनावर कुठे ना कुठे या जखमा आहेत. काही जण विसरून गेले असतील, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण इतिहास जे लोक विसरतात त्यांचं भविष्य सुद्धा धूसर असत. इतिहास विसरून चालणार नाही. असो, तुमची रजा घेतो. पुस्तक नक्की मागवा. 1948 अग्नितांडव, श्री रंगादाते यांचं हे पुस्तक आहे.